नमस्कार मित्रांनो, मी अद्वैत वकील पत्र या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे। रोज रात्री 9:30 वाजता आपण महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने सुरू असलेला जो आपला कोर्स आहे मोफत ऑनलाइन पत्रकारिता अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमामध्ये आपण रोज रात्री 9:30 वाजता या ठिकाणी भेटत असतो। मित्रांनो, अशा प्रकारे मोफत असलेला हा राज्यातील पहिला अभ्यासक्रम आहे। मराठी पत्रकारिता, डिजिटल पत्रकारिता यामध्ये प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार व्हावं याकरिता आपण हा अभ्यासक्रम सुरू केलेला होता। आपण सध्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत। आपल्याला माहिती आहे की दिनांक 31 मार्च 2021 रोजी आपली ऑनलाइन लेखी परीक्षा होणार आहे, अंतिम परीक्षा होणार आहे। आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर जे प्रशिक्षणार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना आपण ऑनलाइन सर्व प्रमाणपत्र या कोर्सचे देणार आहोत। मित्रांनो, रोज आपण एक नवीन विषय घेऊन, नवीन मार्गदर्शक घेऊन या ठिकाणी येत असतो। आजचा विषय जो आहे तो तुमच्या अतिशय जवळचा विषय आहे। तुमच्या सर्वांच्या मनामध्ये बरेचसे जे प्रश्न आहेत ते कदाचित सर्वच प्रश्न आजच्या आपल्या कार्यक्रमामुळे, आपल्या आजच्या विषयामुळे सॉल्व्ह होतील, तुम्हाला ते प्रश्न सुटतील असं मला वाटतं। डिजिटल मीडियामध्ये आपण प्रवेश करत असताना किंवा डिजिटल मीडियामध्ये आपण येत असताना काही गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। या गोष्टीबद्दल जर आपण अनभिज्ञ असू, आपल्याला जर ह्या गोष्टी माहिती नसतील तर आपल्याला बऱ्यापैकी अडचणी याच्यामध्ये येतील। आर्थिक प्राप्ती जी आहे तर ती आर्थिक प्राप्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी अडचणी येतील। आणि म्हणून आपण पहिल्यांदाच सांगितलं की डिजिटल मीडियामध्ये येत असताना आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवूनच आपण या ठिकाणी आलो पाहिजे। कोणतीही गोष्ट जी आहे, विशेषतः जो डिजिटल मीडिया आहे याच्यामध्ये जर तुम्ही येत असाल आणि तुम्ही आर्थिक गणितासाठी काहीच करत नसाल तर मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही डिजिटल मीडियामध्ये अपयशी झालेले आहात असा एक ठपका सुद्धा तुम्हाला लागेल। तुम्ही स्वतः या गोष्टीला, या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतः तयार होणं गरजेचं आहे। यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे, आपण काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या कोर्सच्या माध्यमातून सांगणार आहे। आपले सर्वांचे प्रश्न या ठिकाणी येत आहे, मात्र मी तुम्हाला सांगेन की आपण या आजच्या व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी प्रश्न विचारायला तुम्हाला वेळ देईन, त्यामुळे कृपया फक्त रोल क्रमांक तुम्ही कमेंट करा। आणि जर समजा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी जेव्हा तुम्हाला वेळ देईल त्यावेळेला कृपया तुम्ही तुमचे रोल क्रमांक जे आहे ते न टाकता त्यावेळेला प्रश्न टाका। आता कृपया फक्त तुमचे रोल क्रमांक टाका। धन्यवाद। तर आपण फक्त एक अर्धा मिनिट थांबणार आहोत आणि अर्ध्या मिनिटानंतर आपला जो विषय आहे तो चालू करणार आहोत। अतिशय महत्त्वाचा विषय आहे। व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला मी विनंती करेन, आपल्याला सांगेन की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण आजचा जो विषय असणार आहे तो जवळपास डिजिटल मीडियामध्ये जे लोक प्रतिनिधी म्हणून काम करतात, जे लोक संपादक म्हणून काम करतात, जे पत्रकार आहेत, या सर्व पत्रकारांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। ठीक आहे मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे की सध्या आमच्या अमरावतीमध्ये मेघगर्जना जी आहे, तुम्हाला कदाचित ऐकू येत असेल तर खूप म्हणजे हलकासा पाऊस, अवकाळी पाऊस म्हणता येईल याला, आणि मेघगर्जनेसह आहे। त्यामुळे जर मध्यंतरी जर कधी लाईट गेली, इलेक्ट्रिसिटी गेली तर आपला प्रोग्राम जो आहे तर प्रोग्राम आपल्याला थांबवावा लागेल आणि मग आपल्याला हा प्रोग्राम उद्या घ्यावा लागेल। त्यामुळे आज जो आहे तर आज तुम्हाला जर समजा मध्यंतरी कधी इलेक्ट्रिसिटीचा काही इश्यू आला तर आपल्याला आजचा क्लास पूर्ण होईल का नाही हे सांगता येणार नाही। अमरावतीमध्ये वातावरण थोडंसं सध्या पावसाच्या दृष्टिकोनातून वाटतंय अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आणि यस, आणि उद्या उद्या तो आपला जो क्लास आहे तो कदाचित होणार नाही, कारण उद्या आमची एक महत्वाची मीटिंग असणार आहे आमची, त्यामुळे कदाचित उद्याचा जो क्लास आहे तो उद्या एखादा मार्गदर्शक उद्याचा क्लास घेतील, मी घेणार नाही। उद्या मार्गदर्शक जे आहे तर ते क्लास घेतील, या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। चला हरकत नाही, आपण चालू करूया आपल्या विषयाला। आपला विषय आहे की डिजिटल मीडियामध्ये मला यायचं, नेमकं काय करायचं, आर्थिक प्राप्ती जी आहे ती मला करायची तर नेमकं मी काय केलं पाहिजे, किंबहुना डिजिटल मीडियामध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे तर सर्वात पहिलं माझं पाऊल काय असलं पाहिजे। डिजिटल मीडियामध्ये पैसे मिळतात, बरेच जण युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतात, बऱ्याच जणांना अशा प्रकारे वाटतं की डिजिटल मीडियामध्ये खूप सारे पैसे आहे म्हणून बरेच लोक या ठिकाणी येतात। मात्र मी नेहमी सांगितलेलं आहे की डिजिटल मीडियामध्ये पैसे आहे हे गोष्ट जी आहे तर ती अर्ध सत्य आहे। म्हणजेच काय, पैसे कोणासाठी आहे, पैसे सर्वांसाठी आहे का, तर नाही। जे लोक चांगलं लिहू शकतात, ज्या लोकांना लेखन चांगलं जमतं, लिखाण चांगलं जमते, जे लोक रेग्युलर लिहू शकतात, जे लोक नवीन नवीन विषयावर लिहू शकतात,
ज्या लोकांच्या लिखाणामध्ये सातत्य आहे अशा लोकांना या ठिकाणी नक्की पैसे मिळतात. मात्र डिजिटल मीडियामध्ये काही जे लोक आहे केवळ मी लिखाण करणार आणि मला लगेच पैसे मिळणार असं जर कोणाला वाटत असेल तर ते शक्य नाही. कारण काय होतं की डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी रोज द्यायच्या असतात लोकांना. कारण जसं वर्तमानपत्रामध्ये कसं होतं की आजचा वर्तमानपत्र आहे उद्या थोडं ते वाचत नाही कोणी किंवा उद्यासाठी ते शिळं होते. डिजिटल मीडियामध्ये अर्ध्या तासापूर्वी एका तासापूर्वी टाकलेली जी बातमी आहे तिलाच आपण ओल्ड बातमी किंवा ओल्ड न्यूज जी आहे ती लोकांच्या म्हणजे नजरे खालून गेलेली असल्यामुळे ती जमा होते, ओल्ड होते, जुनी होते. त्यामुळे तुम्हाला सातत्यानं नवीन काही काही गोष्टी शिकाव्या लागतील, नवीन प्रयत्न करावे लागतील, नवीन गोष्टी शिकून त्या तुम्हाला मांडाव्या लागतील, तरच तुम्ही डिजिटल मीडियामध्ये कुठेतरी यशस्वी व्हाल. अन्यथा डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही, पैसे मिळणार नाही. त्यामुळे आपण काय शिकणार आहोत की हे मला करायचं आहे, मला पैसे मिळवायचे आहे, मला डिजिटल मीडियामध्ये यायचं आहे आणि मग हे कसे मिळायचे. तर या संदर्भात मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा ब्लॉग चालू करा. मी परत एकदा सांगतोय की ज्या लोकांना डिजिटल मीडियामधला अनुभव नाही किंवा डिजिटल मीडियामध्ये नवीन यायचं आहे, पहिल्यांदा यायचं आहे, या सर्वांना मी असं सांगेन की तुम्ही डिजिटल मीडियामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वात प्रथम सुरुवात जी आहे ती तुम्ही तुमच्या ब्लॉग पासून केली पाहिजे. तुम्ही जर तुमचा ब्लॉग बनवला, तुम्ही जर तुमच्या ब्लॉगवर लिखाण केलं आणि एकदा का तुम्हाला माहित झालं, एकदा का तुम्ही कॉन्फिडंट झाले, एकदा का तुम्हाला समजलं की नाही मी लिहू शकतो, मी लिहिलेलं लोकांना आवडते किंवा मी नवीन नवीन विषय हाताळू शकतो, एकदा का तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास आला की मग मात्र तुम्ही हळूहळू तुमच्या प्रीमियम वेबसाईटवर किंवा प्रीमियम पोर्टलवर तुम्ही शिफ्ट व्हा. मात्र जे लोक नवीन आहेत, पहिल्यांदा येत आहे, त्यांच्यासाठी मी सांगेन की तुम्ही पहिल्यांदा सर्वात अगोदर तुमचा ब्लॉग चालू करा, त्याच्या माध्यमातून लिखाण करा. आता नेमकं लिखाण करायचंय, ब्लॉग चालू करायचा, नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, तर त्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत. थोडं फास्ट शिकणार आहोत कारण आपल्याला 30 मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे आणि 30 मिनिटांमध्ये जवळजवळ सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहे. शेवटचे जे 5 मिनिटं आहे ते तुमच्या प्रश्न उत्तरासाठी दिले जातील. तर सर्वात पहिली गोष्ट आहे की पे अटेन्शन टू युअर फाउंडेशन. सर्वात महत्वाचं काय आहे की सर्वात जास्त अटेन्शन तुम्हाला कुठे द्यायचं आहे, तुमचं स्वतःचं जे या ठिकाणी तुम्ही बनवत आहात, जी काही गोष्ट तुम्ही करत आहात त्या गोष्टीवर तुम्हाला सर्वात पहिले अटेन्शन द्यायचं आहे. याच्यामध्ये फाउंडेशन म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वात पहिले तुमची वेबसाईट तुम्ही बनवण्यामागचं कारण काय आहे, तुम्हाला यामधून पैसे कमवायचे. पैसे कसे मिळतील, जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईटला भेट देतील तर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजेच काय की सर्वात पहिले तुमच्या डोळ्यासमोर कोणतं ध्येय असलं पाहिजे तर जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त ट्रॅफिक माझ्या पोर्टलला, माझ्या वेबसाईटला, माझ्या ब्लॉगला कशी येईल याकरिता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कुठे अटेन्शन तुम्हाला द्यायचं आहे, कुठे लक्ष द्यायचं आहे, तर ट्रॅफिकवर लक्ष द्यायचं आहे. तर ट्रॅफिक कशी येईल याचाच विचार तुम्हाला सातत्यानं करायचा आहे. बरेच जण डिझाईन, बरेच जण कलर, बरेच जण फॉन्ट, बरेच जण ब्लॉग, बरेच जण जे बॅनर आहे याच्यावर लक्ष देतात. मात्र सर्वात पहिले तुम्हाला लक्ष कशात द्यावं लागेल, ते म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकवर द्यावं लागेल. आता कारण काय होतं की ट्रॅफिक मध्ये आपल्याला का लक्ष द्यायचं आहे की जर समजा आपण एसईओ एक्सपर्ट असेल, आपण जर समजा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असेल तर आपण ट्रॅफिक कशीही मिळवू शकतो. म्हणजे ती ट्रॅफिक आपल्याला मिळवण्यासाठी बऱ्याचशा टॅक्स असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात. मात्र नो वन वॉन्ट टू स्पेंड टाइम टू लर्निंग एसईओ. म्हणजे तुम्हाला जर लर्न करायचं एसईओ तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागावा लागेल, 6-7 महिने तुम्हाला लागतील एसईओ वर काम करण्यासाठी. मग तुमच्याकडे एवढा टाइम आहे का, तुम्हाला यू डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम टू लर्न एसईओ, तुम्हाला नाहीच आहे एवढा वेळ. आणि त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, त्यामुळे दुसरा जो सोपा मार्ग आहे, खुशकीचा मार्ग आपण म्हणू, खुशकीचा मार्ग काय आहे की जास्तीत जास्त ट्रॅफिक येण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचं काय आहे ते म्हणजे तुम्हाला रायटिंग जमली पाहिजे. इफ यू वॉन्ट टू लर्न अबाउट रायटिंग, तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही चालू करा. मी आपण सर्व आर्टिकल्स बघू, उद्यापासून आपण त्याच्यावर काम करणं चालू करू, ज्याच्या माध्यमातून आपण हळूहळू का होईना ह्या सर्व गोष्टी शिकू. आता प्रत्येकाला काय वाटतं की सक्सेसफुल ब्लॉगर झालं पाहिजे, मात्र प्रत्येकाला सक्सेसफुल ब्लॉगर व्हायचं आहे, मात्र सक्सेसफुल ब्लॉगर होण्याच्या अगोदर काय काय करावं लागते हे माहिती नसल्यामुळं त्यांनी आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आता हा झाला सर्वात पहिला गोष्ट की पे अटेन्शन. तुम्ही फाउंडेशनवर तुमचं अटेन्शन केलेलं आहे, काय आहे तुमचं अटेन्शन, कशावर असणार आहे की ट्रॅफिक मिळाली पाहिजे. ट्रॅफिक कशी मिळाली पाहिजे, तर ट्रॅफिक माझ्या म्हणजे मी चांगलं लिखाण करेन तर माझ्याकडे ट्रॅफिक येईल, ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ट्रॅफिकसाठी विचार केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की बी ऑनेस्ट.
हे खूप महत्त्वाचं आहे. बी ऑनेस्ट म्हणजे काय, की आपल्याला असं नाही म्हणायचं, ऑनेस्ट म्हणजे आपल्याला प्रामाणिक कशाबद्दल राहायचं आहे, तर आपण जे काम करतोय त्याच्याबद्दल आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे. जर तुम्ही प्रामाणिक राहू शकत असाल आपण जे काही करतो, तर त्या गोष्टी आपण जर समजा आपल्यासोबत जर कोणी खोटं बोललं किंवा आपल्यासोबत कोणी चीट केलं तर आपल्याला कसं होईल, तर सेम तसंच आहे की आपण लोकांसोबत जेव्हा एखादी गोष्ट आपण लोकांसाठी चालू करतोय तेव्हा त्या गोष्टीमध्ये लोकांसोबत तर आपण ऑनेस्ट असलंच पाहिजे, मात्र आपण स्वतःशी सुद्धा या ठिकाणी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा आर्टिकल लिहिताय तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच गोष्टी ज्या आहे की तुमच्या म्हणजे काही व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ असेल हे जे काही तुम्ही लोकांना सांगत असता याच्यामध्ये ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. क्लिक बेट आपण हा विषय बघितला, ज्याच्या माध्यमातून केवळ ट्रॅफिक आणणं हा जरी उद्देश असेल तरी सुद्धा चुकीच्या माध्यमातून ट्रॅफिक आपल्याला आणायची नाहीये. त्यामुळे तुम्ही जे आहे त्या गोष्टीमध्ये तुमचा जो रीच जर लोकांपर्यंत वाढवायचा असेल, तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, भलेही पहिले 10 दिवस 1 महिना 2 महिने 3 महिने तुम्हाला लोक तुमच्याकडे येणार नाहीत, 4 महिने येणार नाही, 5 महिने येणार नाही, मात्र ज्या दिवशी लोकांना कळेल की तुम्ही ऑनेस्ट आहे, तुम्ही जे काही करताय ते अत्यंत प्रामाणिकपणे करताय, त्या दिवशी लोक तुमच्याकडे येणं चालू होईल आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे येणारे लोक कधीच थांबणार नाही. त्यामुळं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ते म्हणजे तुम्ही ऑनेस्ट असलं पाहिजे जर तुम्हाला या ठिकाणी. कारण काय होतं याच्यामध्ये लक्षात घ्या की तुमची काही काही फॅमिली नाहीये, म्हणजे मी एखादी गोष्ट सांगेन आणि चटकन माझ्या घरचे कुटुंबातले लोक त्यावर विश्वास ठेवेल असं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वर्ल्ड जे आहे तुमच्या निरीक्षण करत असते, तुम्हाला वाचत असते, तुम्हाला बघत असते, तुम्हाला फॉलो करत असते, आणि त्यामुळे आपण सर्वांसोबत प्रामाणिक असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पीस क्रिएट कराल कंटेंटचा, जेव्हा जेव्हा आर्टिकल तयार कराल, जेव्हा जेव्हा कंटेंट लिहाल, त्यावेळेला तुम्हाला लोकांनी केवळ लाईक करावं, लोकांनी केवळ व्हायरल करावं म्हणून लिहू नका, तर ते प्रामाणिकपणे तुमचं मत मांडा, लोक ऑटोमॅटिक त्याला ऍक्सेप्ट करतील. ही जी गोष्ट आहे ही तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर काय आहे की स्टे फोकस अँड स्टे डेडिकेटेड. फोकस अँड डेडिकेटेड. एखादा शार्प शूटर आहे, शार्प शूटरला सांगितलं किंवा एखादा शूटर आहे आणि त्याला सांगितलं की तुला या या अशा अशा प्रकारचं हे शूट करायचं आहे, तुला या ठिकाणी तुला नेम धरून गोळी मारायची आहे, आणि त्याचं जर लक्ष विचलित असेल, तो जर इकडे तिकडे पाहत असेल, त्याचं लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी लागत असेल, मन एकाग्र होत नसेल, त्याला जे काम करायचंय त्याच्यासोबत त्याचं डेडिकेशनच नसेल, तर तो शूट करू शकेल का, किंवा तो ते जे काही लक्ष आहे त्याचा भेद घेऊ शकेल का. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट जी आहे ती सांगितलेली आहे की अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो, बरोबर आहे का नाही, माशाचा डोळा, सॉरी माशाचा डोळा दिसतो. का दिसतो, कारण त्यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, डेडिकेशन आहे, ते डेडिकेशन तसल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे हे त्याच्यामधून आपल्याला शिकवायचं आहे. एखादी गोष्ट मनामध्ये घेतली, एखादी गोष्ट आपण ठरवली की आपल्याला ही करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला तीच गोष्ट करायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा तुमच्यापैकी एखाद्याने सांगितलं की उद्यापासून मला ब्लॉग लिहायचा आहे, तर फक्त आणि फक्त ब्लॉगच लिहायचा आहे, एखादा विषयावर लिहायचा आहे. समजा तुम्ही म्हटलं की मला शेअर मार्केटवर लिहायचं आहे, समजायला जरी किचकट विषय असेल तरी सुद्धा शेअर मार्केटवरच लिहायचा आहे, लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये, फोकस जो आहे तो आपला त्याच्याचकडे असला पाहिजे, नाहीतर मग काय होईल, आज ब्लॉग लिहायला घेतला, आज लिहिला, उद्या लिहिला, परवा लिहिला, मग रविवारी म्हणून नाव द्या, आता संडे आहे थोडासा आराम करू, बाहेर फिरायला जाऊ कुठतरी मित्रासोबत, सोमवारी म्हणून नाही नाही आता आज मला ब्लॉग नाही लिहायचा, आज मी व्हिडिओ बनवतो, आणखी सोमवारी काहीतरी बहाना करायचा, मंगळवारी काहीतरी बहाना करायचा. अशा प्रकारे जर तुम्ही काम करत असाल तर तुमची सक्सेसफुल होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला डिजिटल मीडियामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, डिजिटल मीडियामध्ये काहीतरी मिळवायचं असेल, तर तुम्ही पूर्णपणे फोकस असलेले फार गरजेचं आहे. फोकस तुमचा एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर तुम्ही डेडिकेटेड सुद्धा, ज्या विषयाशी आपल्याला पारंगत व्हायचं आहे, जे विषय आपल्याला शिकायचा आहे, त्या विषयामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, त्या विषयाशी एकनिष्ठता, त्या विषयाची नेहमी विचार करून त्याच्याशीच फक्त आपण त्या गोष्टीबद्दलच आपण विचार केला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडचण येणार नाही. आता त्याच्यामध्ये चार स्टेप जे आहे, आता तुम्ही म्हणाल की स्टे फोकस्ड आणि हे तुम्ही म्हणता डेडिकेटेड हे सर्व ठीक आहे, परंतु हे नेमकं कसं करायचं, तर याच्यामध्ये तुम्ही चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मी तुम्हाला चार गोष्टी सांगतो, त्यातली पहिली गोष्ट आहे लर्न. लर्न म्हणजे शिका, एखाद्या गोष्टीपासून तुम्ही शिका. त्याच्यानंतर प्रॅक्टिस, म्हणजे त्या गोष्टीचा, जी गोष्ट तुम्ही शिकली त्या गोष्टीचा सराव करा. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे इम्प्लिमेंट करा, म्हणजे पहिली तुम्ही शिकले, तुम्ही प्रॅक्टिस केली, आता प्रॉपर त्याला इम्प्लिमेंट करा, तुमच्या स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये त्याला इम्प्लिमेंट करा,
आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर चौथी जी स्टेप आहे ती म्हणजे इम्प्रूव्हमेंट. म्हणजे आज तुमचं चुकलं तर त्याच्यामध्ये दररोज सातत्यानं इम्प्रूव्हमेंट करायचा विचार करा. ह्या जर चार स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही 101% या ठिकाणी सक्सेसफुल जो आहे सक्सेसफुल ब्लॉगर बनू शकाल. चार स्टेप परत एकदा लक्षात ठेवा, तुमच्याकडे पेन असेल तर तुम्ही लिहून पण घेऊ शकता. ह्या जे चार चार शब्द जे आहेत हे चार शब्द तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे लर्न, प्रॅक्टिस, इम्प्लिमेंट आणि इम्प्रूव्हमेंट. येस, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित दिसतोय का? माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय? कृपया कॉमेंट करा, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय? दीपकजी देशपांडे यांच्याकडे माझा आवाज जात नाहीये. व्हिडिओ मला वाटतं कदाचित त्या ठिकाणी थोडासा अडखळत आहे. मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? व्हिडिओ व्यवस्थित दिसतो का? कृपया मला कॉमेंटच्या माध्यमातून सांगा. धन्यवाद पोपटरावजी, धन्यवाद. ठीक आहे, व्हिडिओ दिसतोय? व्हिडिओ दिसतोय? ठीक आहे, मला वाटतं दीपकजी थोडासा नेटवर्क मध्ये इश्यू असेल. माझ्याकडे सुद्धा आज पावसाचं वातावरण आहे, अवकाळी पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडासा नेटवर्क मध्ये माझ्याकडे सुद्धा काही अडचणी असू शकतात. ठीक आहे, आपण चेक करून घ्या. ठीक आहे दीपकजी, ठीक आहे. तर ह्या चार गोष्टी कोणत्या? लर्न, प्रॅक्टिस, इम्प्लिमेंट आणि इम्प्रूव्हमेंट. शिका, सराव करा, आपल्या प्रॉपर प्रोजेक्ट मध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. एखादी गोष्ट एखाद्या दिवशी जर नाही समजली, दुसऱ्या दिवशी त्याला अधिक चांगलं करायचा प्रयत्न करा. ह्या चार गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही या चार गोष्टीमुळे तुम्हाला 101% तुम्ही सक्सेसफुल व्यक्ती, सक्सेसफुल पोर्टल जे आहे. उदयजी, उदयजी नक्की नक्की नक्कीच चहा पण घ्याल, काही हरकत नाही. धकाते साहेब तुमच्याकडे येणार आहे मी चहा घ्यायला, काळजी करू नका. धन्यवाद, धन्यवाद उदयजी. त्यानंतर चौथा जो शब्द म्हणजे चौथा जो आजचा जो टिप्स आहे, चौथी टिप्स काय आहे की राईट डेली, राईट डेली, रोज तुम्ही लिखाण. रामील सांगितलं तुम्हाला की रायटिंग इज अ हॅबिट अँड मोअर यू राईट बेटर रायटर यू विल बी. बेटर रायटर जर तुम्हाला बनायचं असेल, चांगलं रायटर बनायचं असेल तर काय केलं पाहिजे? चांगलं रायटर बनायचं तर असं होते का की आज सोमवार लिहिलं, परत पुढच्या बुधवारी लिहिलं, मग परत कधीतरी 15 दिवसांनी लिहिलं, असा कोणताच व्यक्ती चांगला रायटर बनू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला चांगलं रायटर बनायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगला ब्लॉग म्हणजे मला माझे आर्टिकल्स लोकांनी बघितले पाहिजे आणि मला या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कॉपी पेस्टची गरज लागली नाही पाहिजे आणि मला सातत्याने एखाद्या विषयावर चांगलं लिहायचं आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दररोज लिखाणाचा सराव करा. मी काय म्हणतो, मी तुम्हाला कालही टिप सांगितली, आज परत सांगतोय की तुम्ही दररोज एका पेजवर एक पेज रोज खराब करा, तुम्ही काही फरक नाही पडत. नवीन काहीतरी विषय घ्या, त्याच्यावर लिहून काढा, वाचा. तुम्हाला वाटलं ठीक आहे तर ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं की आता ठीक नाहीये तर ते फाडून टाका, दुसऱ्या दिवशी आणखी लिहा. रोज ह्या गोष्टीचा सराव करा, रोज नवीन नवीन गोष्टी शिकत जा, तुम्ही एक दिवस चांगलं रायटर नक्की बनणार. त्यामुळे तुम्ही जे आहे चांगला रायटर बनण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा असली पाहिजे. म्हणजे आज दोन पोस्ट लिहिल्या तर उद्या प्रयत्न करा, म्हणजे एक आजच्या आठवड्यामध्ये, समजा या आठवड्यामध्ये तुम्ही दोन पोस्ट दररोज लिहिताय, पुढच्या आठवड्यामध्ये त्याला 3 करा, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 4 करा. ही जी फ्रिक्वेन्सी हळूहळू तुम्ही वाढवत चला, लिखाण हळूहळू चालू करा, मला वाटतं की तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स पण मिळेल, तुमचा स्वतःचा अनुभव याच्यामध्ये तुम्हाला वाढेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं आर्टिकल लिहू शकाल. रोज लिहायचं आहे, रोज रोज लिहायचं आहे. त्यानंतर काय की क्रिएट निश बेस ब्लॉग. निश बेस, मी तुम्हाला निश बद्दल सांगणार आहे. निश म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट गोष्टीवर आधारित, फक्त एकच गोष्ट आधारित जे आहे निश, ती निश आहे. आता त्या निशवर आधारित जे आहे काय होतं माहितीये का, आपल्याकडचे डिजिटल मीडियावाले लोक सक्सेसफुल का होत नाही, थोडासा हा विषय मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. याचं मूळ कारण काय आहे माहितीये का, की त्यांच्याकडे निश नाहीये, त्यांच्याकडे काय नाहीये, त्यांच्याकडे एक विशिष्ट गोष्टच नाहीये जी त्यांना जास्तीत जास्त ट्रॅफिक मिळवून देईल. कोणती गोष्ट नाहीये? तर आपल्याकडचे जे पोर्टलवाले ते काय करतात की आता आत्महत्येची बातमी लिहिली, नंतर थोड्या वेळाने एखाद्या डॉक्टरचं आर्टिकल लिहिलं, तिसऱ्यांदा लगेच एखाद्या आमदाराची बातमी लिहिली, चौथ्यांदा काहीतरी कोणतरी काहीतरी गावामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट केला त्याची बातमी लिहिली, पाचव्यांदा एकदम पशुपालकाची बातमी लिहिली. म्हणजेच काय की वेगवेगळे आर्टिकल लिहितात. आता काय होतं की आर्टिकल हे वेगवेगळे लिहायचे नसतात. ठीक आहे, बातम्याबद्दल मी समजू शकतो की तुमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या आहे,
तुम्ही त्या बातम्या लिहिताय हे मी समजू शकतो, मात्र आर्टिकल जेव्हा तुम्ही लिहिताय, जेव्हा लिखाण तुम्ही करताय ब्लॉगवर, त्यासाठी तुम्हाला निश जे आहे ती माहिती गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा म्हणजे एखादं वाद्य चांगलं वाजवता येते, आता एखाद्या व्यक्तीला हार्मोनियम चांगलं वाजवता येतं, त्याने काय केलं पाहिजे की हार्मोनियम कसं म्हणजे त्याचा उगम कुठून झाला, हे कुठे कुठे वापरल्या गेलं, याला कशा पद्धतीनं आपण सराव केला पाहिजे, हार्मोनियम मधल्या बेस्ट हार्मोनियम वाले कोण होते, हार्मोनियम वाजवण्यासाठी काय काय तुम्हाला येणं गरजेचं आहे, चांगला हार्मोनियम तुम्ही किती दिवसामध्ये शिकू शकता, हार्मोनियम कुठे चांगला विकत मिळतो, अशा पद्धतीचं एकाच विषयावर तुम्हाला असे वेगवेगळे वेगवेगळे आर्टिकल्स त्या ठिकाणी तयार करावे लागतील, ज्याच्या माध्यमातून ती तुमची निश झाली आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त ट्रॅफिक जे आहे ती ट्रॅफिक तुम्हाला येईल. मित्रांनो, परत माझ्या व्हिडिओमध्ये अडचण येत आहे का? कारण आता बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत की अडचण येत आहे. मी एक काम करतो, माझं नेटवर्क जे आहे ते शिफ्ट करतोय, दुसऱ्या नेटवर्कवर शिफ्ट करतोय. फक्त एक सेकंद सर्वांना अडचण येईल, मला तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून सांगा, तुम्हाला फक्त एक सेकंद माझी अडचण येईल, मी थोडासा नेटवर्क शिफ्ट करतोय. ठीक आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? ओके ठीक आहे, पुणेकर माझा, धन्यवाद धन्यवाद. हा ठीक आहे, माझा आवाज आता क्लिअर येतोय, व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय, कृपया कळवा. काय होतं की नेटवर्कचे आज इश्यू आहेत, बऱ्यापैकी इश्यू आहे, चला हरकत नाही. तर निश जे आहे, तर ते निश तुम्ही जर ठेवला, एक विशिष्ट विषय घेऊन जर लिखाण केलं नियमितपणे, आता कोणी धार्मिक असेल तर तो धार्मिक तुमच्या आजूबाजूच्या गावातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली, महाराष्ट्रातल्या मंदिराची माहिती द्या, मंदिरामध्ये त्याचं म्हणजे हिस्ट्री लिहा, ते मंदिर कशा प्रकारचं आहे, काय नेमकं त्या ठिकाणी इतिहास आहे, काय ठिकाणी त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, कोणत्या दिवशी त्या ठिकाणी उत्सव असतो, अगदी बऱ्याच गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी जर समजा तुम्ही ह्या निश त्या माध्यमातून तुम्ही लिखाण केलं, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जी ट्रॅफिक आहे ती कंटिन्यू ट्रॅफिक मिळेल. म्हणजे असं नाही की एखादी बातमी तुम्ही लिहिली, त्याच बातमीवर तुम्हाला खूप सारे लोक आले आणि नंतर त्याच्यानंतर तुम्हाला कोणी त्या ठिकाणी आलं नाही, असं नको व्हायला. म्हणून तुम्हाला निश जे आहे ते अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर काय की अवॉइड ग्रामर मिस्टेक. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की तुम्ही मराठीमधून लिहित असाल, उगच इंग्रजीमध्ये लिहायचा प्रयत्न करू नका. मराठीमधून लिहित असाल, अगदी आपली भाषा आहे, आपण लिहा. ज्यांना हिंदी चांगलं जमते त्यांनी हिंदी चांगलं हे करा. ग्रामर जे आहे तर त्या मिस्टेक जे आहेत त्या जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करा. का बरं? कारण हे ग्रॅमॅटिकल ज्या मिस्टेक आहेत ह्या तुमच्या बॅड एक्सपिरियन्स, तुम्ही जरी तुमचा एखादा वाचक जरी समजा याला समजू शकला नाही, तरी पण सर्च इंजिन वगैरे जे आहे या सर्च इंजिन मध्ये तुम्हाला थोडासा अडचण जे आहे ते याच्यामध्ये येऊ शकते. तुमच्या पोर्टल बद्दलचं जे ग्रामरचा बद्दलचं जे काही इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन थोडस चुकीचं या ठिकाणी जाऊ शकतो. याचा तोटा तुम्हाला एसईओ मध्ये होतो, कारण तुमचं एसईओ याच्यामुळे बऱ्याच अर्थी मार खातं आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेन याच्यामुळे रँकिंग जे आहे तुमची, रँकिंग पण तुमची खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला जी भाषा चांगली जमते त्या भाषेमध्येच तुम्ही लिखाण करा, उगच ओढून ताढून. बरेच जण काय करतात माहिती का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजकाल एक फॅड आलं, काही पोर्टलवाले काय करतात, त्यांची जी बातमी आहे ना त्या टायटलला इंग्रजीमध्ये भाषांतर करतात आणि ते URL ला टाकतात भाषांतर. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून जर कोणी ट्रान्सलेट करून अशा पद्धतीने आर्टिकल टाकत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे, त्या पोर्टलला काही फायदा होत नाही त्या गोष्टीचा. कारण काय आहे? बरं बरं बरं, स्वप्नील राऊत धन्यवाद. काय होतं की तुमच्या अशा पद्धतीच्या ट्रान्सलेटरचा तुम्हाला नुकसान जास्त होतं, त्यामुळे अशा प्रकारचं काम तुम्ही करू नका. तुम्हाला जेवढं येतं तेवढं लिहा, जर नसेल येत तर सोडून द्या, परंतु जबरदस्तीचं जे आहे ते अशा पद्धतीनं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं इंग्रजी लिहिण्याचा प्रयत्न करू नका. हा ठीक आहे, तुम्हाला जर शिकायचं आहे, म्हणजे मी तुमचं एक अप्रिसिएट करेल कोणती गोष्ट की तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. आता आपला 6 एप्रिल पासून एक आपला कोर्स चालू होतो या बाबतीत की इंग्रजीचे जे स्किल आहेत तुमचे, ते एक प्राध्यापक आहेत ते आपल्याकडे घेणार आहेत, ते स्किल जास्तीत जास्त कसे वाढले, इंग्रजी कशी. बघा आता या एज मध्ये बरेच जण जे आहेत त्यांनी कॉलेजेस वगैरे सोडून आता सेटल झालेले आहेत लाईफ मध्ये, याच्यामध्ये तुम्ही पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर असं काही शिकू नका. हे काही शिकण्याचं आता हे पण नाही, आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो याची काही फार जास्त गरज पण नाहीये. मात्र याच्यामधले ज्या काही स्मार्ट स्किल्स आहेत, काही गोष्टी आहेत, टिप्स आहेत, ह्या गोष्टी तुम्ही नक्की शिका, ज्याच्या माध्यमातून तुमचं इंग्रजी पण चांगलं इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होईल. इंग्रजी बऱ्याचदा
आपल्याला पहिल्या दिवशी जास्त बोलताच आलं पाहिजे असं काही नाही, हळूहळू आपल्याला समजलं जरी तरी सुद्धा एक चांगली इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी आहे, त्यामुळे प्रयत्न करा ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. उगाच आपण ग्रामर ग्रामरली किंवा याच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्रामरच्या माध्यमातून मिस्टेक वगैरे नाही केल्या पाहिजे. आता बघा की एक गोष्ट लक्षात घ्या की आपण बऱ्याच वेळा काय होतो की आपण स्केअर्ड होतो. स्केअर्ड म्हणजे काय होतो, जर समजा एखाद्याने, आता मी समजा वेबसाईट डेव्हलपमेंट माझा हा व्यवसाय आहे, आता दुसऱ्या कोणी जर हा व्यवसाय चालू केला तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मराठी माणसाचा एक म्हणजे काय म्हणता येईल असा स्वभाव आहे कसा की तो ससा नाही का, म्हणजे एखाद्या झाडाचं पान जरी पडलं तर त्याला वाटतं आभाळ पडलं का आणि तो धावत सुटत असतो. तर असं नको व्हायला, स्केअर्ड जी तुमची भीती आहे ना मनातली ती काढून टाका. बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याने एखाद्या तालुक्यामध्ये पोर्टल चालू केलं आणि डबल त्याच तालुक्यामध्ये दुसरं कोणी पोर्टल चालू केलं तर हा अर्धा म्हणजे याचा जे काही आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास चालला जातो. अरे बापरे त्यांनी चालू केलं, आता तो बातम्या लिहिणार, आता मला कोण ओळखणार, त्याचं पोर्टल मोठं होणार. आपण अशा पद्धतीनं निगेटिव्ह थिंक करतोय. उलट मी तर म्हणेन की तुम्ही स्वागत केलं पाहिजे, नवीन पोर्टल जर कोणी चालू केलं त्याचं स्वागत केलं पाहिजे. उलट तुम्हाला एक आणखी सहकारी मिळाला ज्याचा विश्वास डिजिटल मीडियावर आहे, अशा पद्धतीनं तुम्ही पॉझिटिव्ह जर विचार केला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. बरेच जण आहे माझे मित्र, मला कित्येक लोकांनी तर पेमेंट एक्स्ट्रा देऊन ते कॉपीराईट वरचं नाव हटवायला सांगितलं. का हटवायला सांगितलं माहितीये का, कारण त्यांना भीती होती की जर समजा असं अद्वैत कन्सल्टन्सीचं नाव जर आहे की जर समजा लोकांना गेलं मग दुसरं कोणतरी विचारेल, मग परत कोणतरी पोर्टल गेल. मित्रांनो अशी जी ही जी भीती आहे ना ही अत्यंत चुकीची भीती आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला भीती बाळगण्याचं काही कामच नाही. हे बघा लक्षात घ्या, तुम्ही मार्केटमध्ये आता तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला जात असणार, आता या बाजारामध्ये किंवा बाजाराचं सोडा घरगुती एक गोष्ट सांगतो तुम्हाला की समजा तुमच्या गावामध्ये 100 5 5 10 तुमच्या गावामध्ये चक्कीच्या पीठ दळण्याच्या म्हणजे चक्की असतात, तरी सुद्धा तुमची आई किंवा तुमची पत्नी किंवा तुमची जे कोणी घरची लेडीज आहे ते एका विशिष्टच चक्कीवर जाऊन दळण घेऊन दळून आणतात. का बरं, का बरं त्या ठिकाणी जातात, कारण त्यांना माहिती की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित काम करतो, यांना जसं पाहिजे प्रॉडक्ट घरी तसं काम तो व्यक्ती करतो, त्याच्यावर त्यांचा विश्वास बसलेला असतो. आणि म्हणून एखाद्या दिवशी अगदी तो नसेल, त्याची बंद असेल तरी ते दुसरीकडे जात नाही, कॉम्प्रोमाइज करत नाही, एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जातात. कारण काय, कारण त्यांची जी काही सर्व्हिस आहे त्यांची सर्व्हिस यांना आवडलेली असते. अगदी तसंच आहे, तुम्ही तुमचं पोर्टल चालू केलं, तुम्ही तुमचा व्यवस्थितरित्या ब्लॉग चालू केला, तुम्ही जर चांगलं लिखाण केलं तर तुम्हाला 1000 कॉम्प्युटर येऊ द्या काहीही फरक पडत नाही. कारण का, तुमचं लिखाण चांगलं असणं गरजेचं आहे, तुम्ही जे काही मुद्दे मांडता ते मुद्दे चांगले असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही असा दुसऱ्या व्यक्तीच्या याला घाबरू नका, किंवा तुम्हाला इतर लोकांना या ठिकाणी जरी तुमच्या बाजूला कितीही लोक आले कितीही स्पर्धक आले तरी सुद्धा एक लक्षात घ्या की भाव जो नेहमी असतो तो सोन्याचाच वाढत असतो. पितळेचा भाव फार वाढून वाढून काही सोन्या एवढा कधी जात नसतो. त्यामुळे आपण स्वतःला कधीही कमी न लेखता आपण अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची अनाठायी भीती न बाळगता आपलं काम सातत्यानं केलं पाहिजे. हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे. त्यानंतर डोंट कॉपी द कंटेंट. खूप लोकांना सवय आहे एखादी गोष्ट केली रे केली की लगेच दुसरे जण त्याची कॉपी करायला चालू करतात, लगेच दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये त्याची कॉपी येते. मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल ना, चांगलं बनायचं असेल ना, तर कोणाचीही कॉपी करू नका, स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. आम्हाला माहिती आहे, आम्हाला बऱ्याच वेळा आमच्या लक्षात येते, अगदी संघटनेच्या नावापासून सुद्धा आम्हाला बऱ्याच लोकांचं हे होतं की यांनी हे नाव चोरलं, यांनी असं केलं. आपण एखादं नवीन गोष्ट काढतो, एखाद्या मंत्र्याला पत्र लिहितो किंवा आणखी यस यस ज्यांना ज्यांना लेफ्ट व्हायचं ते जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की एखादी आपण आयडिया काढतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी कोणतरी त्याला चोरतं. तर अशा पद्धतीनं कोणाचीही कॉपी करून माणूस मोठं होत नसते. आपल्याला या ठिकाणी लर्न करायचंय, आपल्याला शिकायचंय, आपल्याला नवीन ठिकाणी नवीन चांगलं काहीतरी तयार करायचं आहे. आणि मग आपल्याला जर नवीन काहीतरी तयार करायचं असेल तर आपण कुणाच्या कॉपी नाही केल्या पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की डोंट कॉपी द कंटेंट, कुणाचंही कंटेंट कॉपी करू नका. अगदी आपल्या चंद्रपूरला एक पोर्टल आहे, म्हणजे तुम्हाला शब्दशः म्हणजे या ठिकाणी मला सांगायला काही हरकत नाही, थोडंसं ऍडल्ट वाटेल, परंतु एका पोर्टलवर अशी सूचना आहे की पत्रकारितेची जर तुम्हाला एवढी खास असेल तर तुम्ही तुमचे आर्टिकल स्वतः लिहा. अगदी त्यांना असं लिहायची का गरज पडली बरं, कारण का लोक निव्वळ त्यांचं म्हणजे त्यांनी बातमी टाकलेली टाकली की लगेच कॉपी करून स्वतःच्या पोर्टलवर टाकायचे आणि शेवटी त्यांना असं लिहायचं काम पडलं की तुम्हाला पत्रकारिता करायची आहे, तुमच्या अंगामध्ये मस्ती आहे, तर तुम्ही स्वतःच्या याच्याने करा ना, उगच याच्या त्याच्या बातम्या चोरून का करताय. आणि ही गोष्ट 100% सत्य आहे, मी या गोष्टीला 100% समर्थन देतो की आपण कोणाचंही कंटेंट कॉपी केलं नाही पाहिजे. नंतर काय आहे की टेस्ट युअर ब्लॉग इन डिफरंट ब्राउझर.
बघा फायरफॉक्स, ओपेरा, आयफोन, सफारी हे जे ब्लॉग म्हणजे वेगवेगळे ब्राउझर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा ब्लॉग ओपन करून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे की नेमकं या ठिकाणी तुमचा जो ब्लॉगचा लेआउट असेल किंवा बाकीचे ब्राउझर आहे या ब्राउझरमध्ये तुमच्या वेबसाईटला काही अडचण येते का हे आपण चेक केलं पाहिजे. त्यानंतर डू ब्लॉगिंग विथ पॅशन अँड पेशन्स. पॅशन आणि पेशन्स फार महत्वाचं आहे. एखादं काम करायचं आहे तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे तेवढं म्हणजे तुम्ही तुमचं ते पॅशन असलं पाहिजे. उगाच मला काहीतरी आता कोणतरी सांगते बाबा एक जण माझा मित्र करतोय म्हणून मी करतोय किंवा मला त्यांनी सांगितलं आता किंवा मला त्यांनी माझ्या पद म्हणजे मी त्यांच्यासोबत काम करतो आता मी त्यांच्याकडून सुटलो ना आता त्यांना दाखवतोच मी पण चांगला करतोय असं नको करायला. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये जर असं वाटलं की नाही नाही हे मी करू शकतो मला हे करायचंच आहे असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ नका. त्यानंतर पेशन्स, तुमच्याकडे जर समजा तुम्हाला संयम नसेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये अजिबात येऊ नका. कारण याच्यामध्ये ती हळद आणा हो गोरी असं होत नाही. म्हणजे आता हळद केली की लगेच थोड्या वेळाने गोरी होय का गोरी होय का अशा पद्धतीने जाऊन आपण आरशामध्ये चेक करतो का नाही करत. तसंच आहे डिजिटल मीडियामध्ये तसंच आहे की तुम्ही एखादं आर्टिकल टाकलं आणि तुम्ही दोन दोन मिनिटाला जर चेक करून आले की अरे किती व्ह्यू आले किती व्ह्यू आले असं नसतं असं होत नाही. त्यामुळं तुमच्याकडे संयम असलं फार गरजेचं आहे. संयम जर नसेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नका. त्यानंतर मेक अ स्ट्रॅटेजी. आता मी बाकीचे जे विषय आहेत ना बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत आपण या उद्या शिकूया. कारण काय होतं की मग आपला वेळ पण जास्त होत आहे आणि महत्वाचे मुद्दे आहेत तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करा फटाफट आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा फटाफट. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. आजच्या व्हिडिओत्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा. माझा आवाज तुम्हाला येतोय का ते कळवा. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपण याचे जे भाग आहे काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण उद्या आणखी शिकूया. कारण का जेव्हा तुम्ही चालू करणार आहे तुम्ही सर्व लोक जेव्हा चालू करणार आहे ना तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ परत एकदा बघा वाटल्यास तुम्ही ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व जे लिहिणार आहे त्यांना जर ह्या गोष्टी माहिती नसेल ना तर मात्र आपल्याला अडचण येऊ शकते. आपण मग त्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि लोकांसोबत शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न आहेत का. कांचनजी तुम्ही नंतर बघू शकता. धन्यवाद. अष्टविनायकजी धन्यवाद. आपल्याला तसं करता येतं सिस्टीम. धन्यवाद सुदामजी. किशोरजी आपण उद्या तेच शिकणार आहे. बघा आपल्याला ब्लॉग कसा सुरू करायचा हे आपल्याला एका मिनिटात तर कळणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी आहेत ज्या ब्लॉग चालू करण्यासाठी आपल्याला लागत आहेत तर त्या गोष्टी आपण हळूहळू घेत आहे. न्यूज एनी टाईम युट्यूब प्रमाणे याला पण कॉपीराईट येतोय. तुमचं कंटेंट कोणी कॉपी केलं हे बघता येतं. येस राजेंद्र घुवे साहेब आपण ह्या गोष्टी अगोदर माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ब्लॉग जे आहे ते आपण सर्वांचे तयार करून देणार आहे. धन्यवाद महादेव भोसलेजी संजय जाधवजी नक्कीच नक्कीच. चला आणखी कोणाला काही प्रश्न आहे आजच्या व्हिडिओ बद्दल. कोणाला काही अडचणी आहेत प्रश्न आहेत. स्वप्नीलजी धन्यवाद. नाना चव्हाण धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहेत का. धन्यवाद हरणे साहेब. धन्यवाद महाराष्ट्र न्यूज नाईन धन्यवाद. पुढील कोर्स जे आहे पीएस इंडिया न्यूज पुढील कोर्स लवकर चालू होतील. ती 2 एप्रिलला नोटिफिकेशन येईल. लोकतंत्र समाचार फॉर्म आलेले आहेत सर्वांना फॉर्म आलेले आहे. लिंक शेअर करायचे. काही त्रुट्या राहिलेल्या आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडून एखाद्या गोष्टीला वेळ का लागतो कारण आपण त्याच्या त्रुट्या दुरुस्त करत असतो. जेव्हा आपण फॉर्म बनवला तेव्हा 10 लोकांना पाठवला की याच्यामध्ये आणखी काही टाकायचं आहे का. मग त्यांनी आपल्याला दुरुस्त्या सुचवल्या मग परत आणखी दुरुस्त करून बनवलं परत पाठवलं परत त्यांनी 2 त्रुट्या काढल्या. तर त्यामुळे तुमच्यापर्यंत जेव्हा फॉर्म येईल तेव्हा तो बिलकुल म्हणजे
कुठल्याही प्रकारचे चूक किंवा त्रुटी त्याच्यामध्ये असणार नाही, म्हणून तुम्हाला थोडा वेळ लागत आहे, फॉर्म नक्की येणार आहे, काळजी करू नका। चला धन्यवाद 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 धन्यवाद, कांताराम माळी सर, सचिन जाधव, अक्रम शेख, अनय कांबळे, स्वप्नील राऊत जी, धन्यवाद। न्यूज एनी टाइम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे, परीक्षा फॉर्म सुद्धा त्याच्यामध्येही काही त्रुटी निघल्या होत्या त्या पण दुरुस्त केल्या, धन्यवाद रामूजी धन्यवाद। चला हरकत नाही मित्रांनो, तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, आपण उद्या परत भेटूया। श्रीराम जी हरकत नाही, योगेश जी धन्यवाद, तन्वीर जी धन्यवाद, सुरेश गायकवाड, नवनाथ यादव, आरसान, अभय कुमार जी, गुड नाइट, धन्यवाद सर्वांना, अरणे साहेब गुड नाइट, विनोद लोहार जी धन्यवाद। चला बाय, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, ओके। दांगे साहेब, नवनाथ जी, नक्कीच काळजी घेतो, नक्कीच नक्कीच।